नमस्कार मंडळी, निर्मिती वाचन कट्टामध्ये मी सई. आज आपण पाहणार आहोत रंजना सानप लिखित रान फुले या कथा संग्रहामधील एक कथा, खबालवाडी. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला मोकळं माळरान असलेल्या खबालवाडी गावात माझी प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणूक झाली. गाव सुमारे 600 लोकसंख्येचं होतं. गावची स्वतंत्र ग्रामपंचायत होती, पण अजूनही गावाला एसटीची सोय नव्हती. माणसं 1.5-2 किलोमीटरवर असणाऱ्या पडळ फाट्यावर एसटीने जाण्यासाठी जाऊन बसायची. गावात एकच वडाप गाडी होती, अण्णा पवारांची. ती सकाळी एकदा भरून गेली की रात्रीच परत यायची. रविवारी जवळच असणाऱ्या मायणी गावचा बाजार असायचा. त्या दिवशी मात्र वडाप गाडी दिवसातून 2-3 वेळा मायणी ते खबालवाडी फेऱ्या मारायची. बाजाराचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस असायचा. सर्वांची बाजाराला आवरून जाण्यासाठी लगबग उठलेली असायची. गावात शेतीकाम आणि रंगकाम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. बहुतेक तरुण पोरं रंगकाम करण्यासाठी, मिळेल ते काम शोधण्यासाठी मुंबईत गेलेली असायची. गावाकडची जिरायती शेती, आधीच दुष्काळी भाग. एखादा वरील शेत पिकायचं तर कधी हंगाम वाया जायचा. प्रत्येकानं शेतीला पूरक, शेरड, करड आणि कोंबड्या पाळलेल्या असायच्या. कित्येक घरात नुसते म्हातारे आजी आजोबा आणि सुननातवंड असायचे. दिवसभर माणसं रानात जायचे. शेतीची कामं जनावरं हिंडवणं, शेळ्या राखणं ही बहुतेक कामं महिला करायच्या. गावात काही ठराविक मेंढपाळ होती. त्यांची मेंढरं 8 वाजताच बाहेर पडायची. काही मेंढपाळ लोकांची मुलं शाळेत यायची. मेंढ्यांचं वाडकं घराशेजारीच असल्यामुळं मुलांना झाडलूट करावी लागायची. त्या मुलांच्या अंगाचा एक वेगळाच वास यायचा. गावात पाण्याची खूप टंचाई होती. 4-5 दिवसातून नळाला पाणी पुरवठा केला जायचा. रोजच आंघोळ करणाऱ्यांची संख्या कमी होती. 2-3 दिवसातून आंघोळ करायची, तीच सवय मुलांच्यात होती. नखं वाढलेली, केस वाढलेले, आंघोळ नाही, कपड्याची स्वच्छता नाही, असे काही मुले शाळेत यायची. काही मुले अगदीच थोराड वाटायची. 1-2 वर्ष एका यत्तेत बसलेली. त्या मुलांना अभ्यास करण्यापेक्षा शाळेची कामं करणं आवडायचं. शाळेची साफसफाई करणे, कुलूप खोलणे, लावणे, पिण्यासाठी पाण्याची कळशी भरून आणणे ही कामं ती आवडीने करायची. अभ्यासाचा, शिकायचा तगादा लावला की ती मुले 2-3 दिवस शाळेत यायचीच नाहीत. घरात शाळेत जातो असं सांगून कुठेतरी हिंडत बसायची. झाडावरची चिंचा काढ, बोरं तोड, ओढ्या वगळीनं आवारात इतर मित्रांना बोलावून गोट्या, विटी दांडू खेळ हा त्यांचा उद्योग असायचा. गावची हनुमानाची जत्रा चैत्रात भरायची. यात्रेला मात्र बाहेरगावी कामासाठी गेलेली सर्व माणसं परत यायची. गाव माणसांनी फुलून जायचा. मुंबईवरनं आलेल्या माणसांचा ऐट काही वेगळाच असायचा. जीन्सची पॅन्ट, टी शर्ट, पायात बूट, टोपी, गॉगल घालून पोरं फिरायचे. त्यामुळे गावाकडच्या मुलांना त्यांचं भारी अप्रूप वाटायचं. आपणही मोठं झाल्यावर मुंबईला जायचं असं त्यांना वाटायचं. मुंबईत राहणारी माणसं येताना सोबत गावाकडच्या माणसांना कपडे, साबण खाऊ घेऊन यायची. पोरं शाळेत येताना डब्यात बर्फी, फरसाण भरून आणायची. मॅडम खाऊ घ्या, मुंबईवरनं आणलाय, लईच मस्त आहे, खाऊन बघा की, असं म्हणायची. मी त्या खाऊचा एक घास तोंडात टाकून, छानच लागतो रे तुझा खाऊ, असं म्हटलं की मुलं आनंदून जायची. इतर मुलांना फरसाण किंवा बर्फीचा थोडा थोडा तुकडा द्यायची. गाव छोटं, पण गावात यात्रेला 3 कार्यक्रमाचं नियोजन असायचं. तमाशा, 2 ऑर्केस्ट्रा असायचे. तमाशा 2 वेळा व्हायचा. दिवसा आणि रात्री जवळच असणाऱ्या भीमा पडळकरांचा तमाशा गावकऱ्यांना आवडायचा. तमाशा पाहण्यासाठी स्त्री, पुरुष, पोरं, सोरं सगळी लुटायची. गावोगावची पाहुणे मंडळी यात्रेसाठी जमायची. गावात यात्रेनिमित्त मायणी गावाहून एकच छोट्या खेळण्यांचं दुकान यायचं. पोरं त्याला नुसती दमवून सोडायची. विकत घेण्यापेक्षा डोळा चुकून वस्तू पळवण्याकडे काही मुलांचा नाद असायचा. यात्रेनिमित्त गावात ऊस पण विकायला यायचे. पुंड्या ऊस,
एका ऊसाची किंमत 10 रुपये असायची. बहुतेक माणसं यात्रेतला खाऊ म्हणून ऊस खरेदी करायची. ऊस चोळण्यास खूप सोपा असायचा. पटापट ऊस चोळून व्हायचा आणि रस पण भरपूर असायचा. शाळेतल्या मॅडम तुम्हाला बी ऊस आणू का, लेच गॉड आहे म्हणून माझ्या मागे लागायची. जेवणाच्या सुट्टीत आम्ही दोन्ही शिक्षिका मुलांबरोबर ऊस खाण्याचा आनंद घ्यायचो. मुलं पाहिलेल्या कार्यक्रमातले हुबेहूब किस्से शाळेत येऊन सांगायचे. तमाशात माणसे कशी विनोदी बोलतात, हशा कसा पिकतो याचं वर्णन करायचे. आलेल्या पाहुण्यांची पोरं मुलांबरोबर शाळेत यायची. ती आपली शाळा, शाळेतले उपक्रम, मित्र यांची माहिती इतर मुलांना सांगायची. यात्रेत पहिला दिवस पुरणपोळीचा असायचा. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी झुंबड उडायची आणि दुसऱ्या दिवशी खाऱ्या जेवणाचा बेत असायचा. गावातच बोकडं पडायची. मटणाचे हिस्से बहुतेक जण वाटून घ्यायचे. काही जण कोंबडीचं विकत घेऊन यायचे तर काही जण घरचाच कोंबडा कापायचे. घराबाहेर मांडलेल्या चुली मटण शिजत घातलेलं असायचं. त्याचा वास सगळीकडे दरवळत असायचा. खाणारी आणि पिणारी काही माणसं दिवसभर एकमेकांच्या मागे लागलेली असायची. खाऊन पिऊन झाल्यावर भांडणाला सुरुवात व्हायची. कधी भांडणं एवढी एकोपाला जायची की दगड घेऊन एकमेकांच्या मागे लागायची. म्हातारी माणसं लगेच मूत पिऊन मस्ती करू नको, सा गावची यात्रा आहे, समाधानाने होऊ द्या की असं म्हणायची. एव्हाना महिला वर्ग दिवसभराच्या कामात दमलेला असायचा, पण एक वेगळाच संचार त्यांच्यात असायचा. यात्रेला घेतलेली नवीन साडी त्या अंगावर नेसायच्या. पटापट काम आवरून कार्यक्रम बघायला जायच्या, कारण गावात करमणुकीचे साधन त्यांना तेवढे एकच असायचे. शाळे शेजारी बहुतेक बेघर लोकांची वस्ती जास्त होती. बहुतेक लोक गवंडी काम आणि दुसऱ्याच्या शेतावर रोजगार करायचे. आठवडाभर काम केलं की 2 दिवस विश्रांतीत घालवायचे. आठवडी बाजाराला नवरा बायको मुलं सगळीजण मिळून जायची. बाजार करून झाल्यावर मस्तपैकी आईस्क्रीम खायची. येताना चिरमुरे वडापाव घेऊन यायची. आठवडी बाजारातला हमखास हा खाऊ प्रत्येकजण आणायचेच. श्रावण महिन्यात सुवासिनींना जेऊ घातलं जायचं. या महिन्यात शुक्रवारी किंवा मंगळवारी कुणाच्या ना कुणाच्या घरी हा कार्यक्रम ठरलेला असायचा. देवीला नैवेद्याचा ताट भरून वाजत गाजत नैवेद्य व त्यामागे सुवासिनी जायच्या. जाता जाता मध्येच एखादीच्या अंगी देवी घुमू लागायची. नैवेद्य स्वीकारला असं अंगात आणून सांगायची. मुलं शाळेत आल्यावर हुबेहूब घुमणाऱ्या बाईची नक्कल करून दाखवायचे. गावात फक्त 4th पर्यंतची शाळा होती. पुढच्या शिक्षणाला 3 किलोमीटरवर असणाऱ्या पिंगळे गावी मुले पायी शिक्षण घेण्यासाठी जात असत. त्या गावात सुद्धा 10वीपर्यंत शाळा होती. पुढच्या शिक्षणासाठी मायनी या गावी 9 ते 10 किलोमीटरवरचा प्रवास करून जावे लागायचे. मोजकीच मुले महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे जायचे. बरीच मुले 10वीनंतर मुंबईला काम शोधण्यासाठी निघून जायची. गावचं वातावरण सहकार्याचं आणि एकोप्याचं होतं. गावच्या लोकांचे शाळेच्या विकासात खूप चांगले योगदान असायचे. धन्यवाद.